प्राइज आहे। तर मी सन्मान्य एमडी यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण हे 200 रुपयाचं कॅश प्राइज पंच केतन मुकादम यांना द्यायचं आहे। जबरदस्त कामगिरी या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते। या प्रेक्षकांचं करण्याचा भरपूर त्यांचा प्रयत्न आहे। तर जाऊया आपण पुढील सामन्याच्या दिशेने। संघ आहेत ओम साई सरवली विरुद्ध विवेक एंटरप्राइजेस गोरसे ए। या दोन संघामध्ये ही मॅच असेल आणि मात्र समालोचक कशामध्ये थोडंसं परिवर्तन होत आहे। आपण ऐकणार आहोत या पुढील समालोचन आमचे सहकारी समालोचक ओमकार शेटे यांना। मी थांबतोय, परंतु आपण पाहत राहा विवेक एंटरप्राइजेस चषक 2021 चा हा माथारार। एक मोठी मॅच आपल्या भेटीस येते आहे, ती म्हणजे टीम ओमसाई सरवली आणि त्यांच्या विरुद्ध संघ खेळण्यासाठी सज्ज आहे। तो म्हणजे तुम्ही पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये गोरसई ए जीतना है तो हालात से क्या घबराना, क्योंकि जंग के मैदान के अंदर कभी लष्कर नहीं देखा जाता। या मॅच मध्ये देखील तो संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल। कारण म्हटलं जाते ना, जिंदगी एक संघर्ष जीना है तो संघर्ष बहुत जरूरी है। मॅच ज्यावेळी सुरू होईल तवी नक्कीच आपण ऐकू। आमने गावातीलच एक लोकप्रिय आणि सुमधुर असा आवाज, अनेक वर्षाचा क्रिकेटचा दांडगा अनुभव आणि आमच्यावरती जे भरभरून प्रेम करतात असे भरत जोशी सरांना या मायक्रोफोनवरती पहिल्या दोन षटकांसाठी त्यांचा आवाज आपण ऐकू या मोठ्या लढतीच्या माध्यमातून। त्यांच्याकडनं एक प्राईज आहे करण जोशीकडनं, कोणत्याही बॉलरनं जो विकेट हॅट्रिक घेतली तर 500 आणि कोणत्याही तीन षटकार मारले तर 500 कॅश प्राईज इथे दिला जाईल। सलामीची जोडी ओपनिंग पेअर अक्षय भोईर आणि त्याच्या जोडीनं सज्ज झाला गोरसई क्रिकेटमधील एक अनमोल रत्न सूरज केने। कमेंट्री बॉक्स मध्ये अजय घरत आणि योगेश पाटील यांच्या सोबत। आज योगेश पाटील यांचा वेगळाच अंदाज आहे जो मागच्या मॅच मध्ये पण ऐकला। पहिलं षटक घेऊन अनुभवानं भरलेलं आणि त्याचबरोबरीनं अनेक मैदानावरती नेहमीच त्याच्या क्रिकेटमधनं दुमदुमणाऱ्या नाव अवी चौधरीने त्याच्या समोर सज्ज बासमन सूरज केने। एस के साठी पहिलाच बॉल, अंबाचा इशारा येणं अजूनही बाकी। एक रन मिळेल डिक्लेअर, बॅटला ब्रश करून बॉल गेला म्हणजे स्ट्राईक येईल बॅट्समन अक्षय भोईरकडे आणि अकाउंट ओपन झालाय टीम गोरसईच। गोरसई म्हटलं की अनेक स्पर्धा गाजवणं, नुकतीच रायगडमध्ये जाऊन टोंडरेची स्पर्धा गाजवली, भिवंडीचं नाव अगदी कॅपिटल लेटरमध्ये त्या मैदानावरती उमटवून आला सूरज केने आणि पवन म्हात्रे। दोन बाईक आल्या भिवंडीमध्ये आणि त्या आणल्या या गोरसई गावाच्या क्रिकेटनं। अविनाश चौधरी भरपूर मोठं नाव आहे, भिवंडीमधली एक मोठी क्रिकेट स्पर्धा, वन ऑफ द प्रेस्टिज टुर्नामेंट बाली ट्रॉफी, त्या टुर्नामेंटमधला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा खेळाडू देखील राहिला। म्हणजे अनेक पारितोषिक दोन्ही बाजूला क्रिकेटचा प्रचंड दांडगा अनुभव। आणि सरवलीबद्दल मी नेहमीच म्हणतो की शेवटच्या टप्प्यापर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत हार न मानणार जिद्दी क्रिकेट सरवली आणि जिद्दीनं लढणं म्हणजेच गोरसई। फटका चांगला, ओव्हर द बॉलर हेड डाऊन द ग्राउंड, बॉल निघून जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर। एका टप्प्यावरती सीमारेषा पार, चार धावा चौकार।
चैत्य प्राजष्टशक 2021 ची तीसरी रात्र असं म्हटलं जातं की रात्र वैराची आहे आणि क्रिकेटमधलं वैर नेहमी चांगलं असतं जिथे संघर्ष असतो. पुन्हा एकदा लॉफ्ट करायचं होतं, फिल्डिंगमध्ये थोडेसे फंबल झालं, बॅकअप अतिशय लवकर दिलं गेलं, एक रन मात्र रोखू शकणार नाही आहे संघ सरवली. आयुष्यात अडचणी तर भरपूर असतात, मात्र अडचणींमध्ये जिंकायचं असेल तर नशिबात नाही, मनगटात जोर असावा लागतो. तो जोर दाखवला बॅटिंग करत असताना अक्षय भोईर आणि सूरज केने. एक चौकार मारला आणि चौकारानंतर ऍड होईल हा षटकार. ऑन साईडला पूल अँड पॉवरफुल अवित चौधरीच्या विरुद्ध ठोकलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर, एक दमदार षटकार. षटकार आठ झालाय, धावफलक सहाने पुढे जात आहे. नुकतीच आपण चर्चा करत होतो या मॅच बद्दल, गती परिवर्तन मात्र अतिशय लवकर रीड केलं ऑन साईडला, खेळ बॉल निघून जातोय सीमारेषा पलीकडे. चार धावेसाठी चौकार आणि आयुष्य स्थितीमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीम आपल्याला पाहायला मिळतीय. गोरसई धावफलकावरती धावा झाले 17, कमबॅक करण्याची ताकद सरवलीचे बॉलर्स या मॅच मध्ये ठेवतात. सरवलीकडे गोलंदाजी चांगली आहे, गोरसईकडे फलंदाजी चांगली आहे, दोन्ही बाजूला ते दोन रनची पॅनल्टी असेल टीम सरवलीला. ट्रॅक कलर एका प्लेयरचं वेगळं असं अंपायरचं मत आहे, सॉरी आमच्या मॅनेजमेंट कमिटीचं असं मत आहे, तुम्ही चेक करा. ब्लॅक असेल तर चालेल, मात्र एखादा ग्रे कलर जरी आढळला तर दोन धावेची पॅनल्टी आहे. दोन रनची पॅनल्टी झाली आहे, आठ डाव फलक जाऊन पोहोचेल 29 या आकड्यावरती, 19 विदाउट लॉस. बॉलिंग ट्रॅक वरती आता फास्ट अँड फ्युरियस सागर भोईर, आता रंगेल चांगलं बॅटल. सूरज केने एक नामांकित ऑलराऊंडर, त्याच्यासमोर तितकाच दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आणि दोन मोठ्या खेळाडूंमध्ये हे संघर्ष. पहिलाच बॉल फास्ट अँड फ्युरियस सागर भोईरच्या नावावरती राहिला, डॉट बॉल. एसके ऑन स्ट्राईक नाऊ, एसके वर्सेस एसबी सध्या हे बाटल मैदानावरती सुरू आहे. माऊली स्पोर्ट्स आमनेच्या माध्यमातून विवेक इंटरप्राइजेस चषक 2021 सुरू आहे. ओव्हर द विकेट उजवा हाताना, व्हॉट अ शॉट. चवी सूरज केने असे फटके खेळतो ते नेहमीच पाहण्याजोगे असतात. आता रनआउटचा धोका, चित्त्यापेक्षा जास्त वेगानं धावतो विकेट वरती, पण स्वतःच्या विकेटची किंमत माहिती आहे सूरज केनेला. ऍड झाले दोन धावा, धावफलक दोन ने पुढे सरकेल, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 21. आता धावा बनतायत या विकेट वरती. मागच्या मॅच मध्ये महेंद्र मागे त्याच्या टीम वाशेरेनं बनवल्या बॅटिंग करत असताना. ऑन साइड ला खेळायचं होतं, फिल्डर होते संदेश भोईर, थोडीशी झाली आहे चूक फिल्डिंग मध्ये आणि जोपर्यंत बॅकअप दिलं जाईल तोपर्यंत एक सिंगल चा हा बॉल कॅरी झाला असता. सूरज केने किंवा अक्षयची विकेट कदाचित धोक्यात असती, मग तर बॉल कॅरी करताना नाही आहे, मागे निघून जातो मिड विकेटला. बॅकअप चांगलं दिलं निखिल चौधरीनं एका सिंगलच्या मदतीनं, धाव फलक 22. कम बॅक करतो सागर, समोर अक्षय ऑन साईडला, त्यानं हुक केला, बॉल निघून जातो भरदा वेगानं, फिल्डर देखील त्याच वेगानं आलेत. मग मेल फक्त एकच धाव, आता स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे, कारण माहिती आहे आता सूरज केनेला देखील समोर एक चांगला बॉलर आहे. आपण कुठेतरी थोडेसे मागे पडलो, मोठे फुटके आले नाही आहेत, त्याच्यामध्ये चॅलेंज सागर भोईर नावाचं ते स्वीकारत असताना स्ट्राईक स्वतःकडे ठेवली आहे सूरज केनेनं. पैसे विकेट मिळेल सागर भोईरला की मोठे फटके येतील की आपला नॅचरल गेम सिंगल डबल की आक्रमकता
सूरज केने कादडला या बॉल वरती हाफ ट्रॅकर होता। मतेश सागर बोर एक वेगवान बॉलर आहे आणि जर तुम्ही फास्टर बॉलर आहात जे दादा तुमच्याकडे बाउन्सर नसेल तर मी म्हणा तुम्ही फास्टर बॉलर नाही आहात, कारण फास्टर बॉलरकडे शॉर्ट ऑफ लेन बाउन्सर असायलाच हवे, तरच तुम्ही वेगवान बॉलरच्या यादीमध्ये येऊ शकता। आणि ते तोच बाउन्सर टाकताना दिसला सागर भोईर, शांत ठेवला बॅट्समन सूरज केनेला। अजून एक चांगला बॉल, लगातारचे दोन चेंडू निर्धाव। सागर बोरे कसं नाव ज्याला चॅलेंज स्वीकारल्यानंतर स्वतःचा दर्जा प्रस्थापित करणं नेहमीच आवडतं। मॅच मध्ये पुन्हा एकदा कमबॅक, फक्त चार धावा खर्च झाल्या आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती झाले 23। पहिल्या षटकामध्ये आला होता 17, अवि चौधरी थोडासा महागडा ठरला, दोन रन पॅनल्टीच्या पण आठ केल्या आणि आफ्टर टू ओव्हर स्कोर मोजन 23। परिस्थिती भरपूर चांगली आहे टीम गोरसई ए साठी, कारण ज्यावेळी अक्षय भोईर आणि सूरज केने मध्ये भागीदारी होते तेव्हा एक मोठी टोटल लावताना हा संघ नेहमीच दिसतो। अजूनही फलंदाजीमध्ये जर आपण पाहिलं संकेत हरेश केने पंकज अशा तीन पिंच हिटर बॅट्समन यांना त्यांचं देखील आगमन होणं बाकी आहे आणि 10 विकेट हातामध्ये गोरसईच्या असताना 11.50 सरासरी दोन षटकांमध्ये त्यांच्याकडे ही चांगली परिस्थिती गोरसई संघासाठी। तिसरं षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल बॉलर परेश माळी। जीटीसीच्या माध्यमातून जे प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले तर तमाम लाडक्या क्रिकेट रसिकांच मनपूर्वक हार्दिक सुस्वागतम। दीपक कासने यांचं देखील हार्दिक स्वागत आहे। पहिलाच बॉल परेश माईचा निघून जातो निर्धाव। अजय गरत दुहेरी भूमिकेमध्ये आज स्कोरर आमच्या सोबत, नेतृत्वासाठी वय नाही क्षमता आणि सामर्थ्य असावं लागतं ते सूरज केनेकडे आहे ते दाखवलं, मात्र परेश माई देखील शांत ठेवतोय। बॅट्समन अक्षयला, अक्षयच्या बॅटमधनं मोठा फटका ऑन साईडला धमाका, बॉल निघून जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे आउट ऑफ द बॅक खणखणीत षटकार। म्हटलं जाताना मागचा चेंडू डॉट होता, ज्याच्या जवळ आपलं ध्येय गाठण्याची तीव्र इच्छा, तो हजार वेळा जरी हरला तरी तो एकदा तरी जिंकतो। त्याचं ज्वलंत उदाहरण थॉमस एडिसन, 99 वेळा त्याला अपयश आलं, 100व्या वेळी त्याला यश मिळालं आणि हे जाळणारे दिवे आपल्याला पाहायला मिळाले। प्रकाश जोतातली स्पर्धा आपण पाहू शकलो। डिक्लेअर एक रन ऍड होईल, बॅटला ब्रश झाला होता, बॉल जातोय यष्टांच्या मागे निर्धारित क्षेत्रामध्ये। अक्षयनं मात्र आपलं काम केलं, दोन सिक्सर त्यांना मारलेत, एक चौकार त्यांना मारला आणि इंडिव्हिज्युअल बॅटिंग करतो 19 वरती। सूरज केनेनं केलेत आतापर्यंत या मॅच मध्ये टोटल 9 धावा 8 चेंडूंचा सामना करताना। परेश माई सज्ज होतो बॉलिंग मार्कवर, राईट आर्म ओव्हर द विकेट, इथे फटका अतिशय सुंदर आहे सूरज केनेच्या बॅटमधून, मध्ये तेवढा सुंदर झेल, काय कॅच घेतली आहे आणि क्षेत्ररक्षक होते अविनाश चौधरी यांनी त्यांना घेतला हा झेल आणि संपलाय फलंदाज सूरज केनेचा खेळ। हर्षवर्धन चौधरी यांचं आगमन झालं, वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे या व्यासपीठावरती तुमच्या ऑर्गनायझर समितीच्या वतीनं। टीमची टोटलला धावफलकावरती 30 धावा आणि पहिला धक्का पार्टनरशिप ब्रेक झाली 30 धाव संख्येची। 9 चेंडूमध्ये 9 केल्या सूरज केनेनं आणि आता न्यू बॅट्समन एंटर होतोय हरेश केने मैदानाच्या आतमध्ये। सूरज केने सोबत आम्ही जेव्हा जेव्हा चर्चा करतो त्यावेळी तो नेहमी सांगतो की अक्षय भोईर जर खेळला तर आमच्या संघाला जास्त धोका नसतो आणि या मॅचमध्ये अगदी तशाच प्रकारे बॅटिंग करताना अक्षय भोईर आपल्याला पाहायला मिळाला। जसं गोरसई म्हटलं की भिवंडी
क्रिकेट असेल किंवा क्रिकेट कुठलंही असेल, रायगड असो टिटवाळ असो, मी तर नेहमीच म्हणतो की अख्ख्या भारतामधलं एकही क्रिकेटचं असं गाव नाही की जिथे गोरसई हे नाव नाही. प्रत्येक संघाचा मोठा फॅन फॉलोइंग नक्कीच असतो, मात्र हे गोरसई असं गाव आहे ज्या गावाच्या नावानच गर्दी मैदानाच्या आतमध्ये होते. मात्र टीम सरवलीला देखील ठणकावून सांगावं लागेल की गर्दीचा हिस्सा नाही, गर्दीचं कारण बनायचं. आणि प्रत्येक विकेटसाठी हर्षवर्धन चौधरी यांच्याकडनं 500 कॅश प्राईज आहे टीम सरवलीच्या बॉलरसाठी. चला स्पीड अप करा सागर, थोडस फास्ट घ्या. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वर. आणि नुकतंच काही क्षणापूर्वी आय थिंक सुभाष धुमाळ यांचं देखील आगमन झालं होतं, ते जर इथे उपस्थित असतील तर त्यांना देखील इन्व्हाइट करतो या मंचकावरती. सुभाष सर आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. बॉल हवेत डाऊन द बॉल फिल्डर, एक चांगला झेल आणि 500 कॅश प्राइज हर्षवर्धन चौधरी यांच्याकडनं मेल बॉल परेश माईला आणि फलंदाज बाद होतो शून्यावरती. हरेश केने बॅक टू डग आउट. तो म्हणजेच टीम गोरसईला. दुसरा आपण चर्चा करत होतो सुभाष धुमाळ यांच्याबद्दल, भिवंडीचं कम्प्युटर या नावानं त्यांना जाणल्या जातं समालोचन क्षेत्रामध्ये. या सर आपण मंचावरती त्यांच्या वाणीतनं देखील एखादं सत्र आपण या मॅचचं नक्कीच ऐकू. हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती येऊन थांबला सध्याच्या घडीला बॉलर परेश माळी. 500 प्राईस त्याला दिलं गेलं हर्षवर्धन चौधरी यांच्या माध्यमातनं. कमबॅकची नितांत गरज होती, तो कमबॅक करत असताना षटकार खाल्ल्यानंतर एक सिंगल आणि त्यानंतर दोन धक्के गोरसईला दिल्यात. गोरसई सरवली जेव्हा जेव्हा समोर आली आहे, युद्ध रंगले क्रिकेटचं. फटका अतिशय सुंदर अमिडॉनला फोल्डर, सागर भोईर बॉल कॅरी झाला असता तर धोका होता अक्षय बोरच्या विकेटसाठी, जो या मॅच मध्ये धोका ठरतोय टीम सरवलीसाठी. 3 षटकांचा खेळ कम्प्लीट आफ्टर 3 ओव्हर, टीमची टोटल आधा फलकावरती 31.33 या सरासरीनं धावा फलकावरती 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचं षटक अजूनही या मॅच मधलं बाकी. हे षटक जर 5 ते 6 धावसंख्येच आलं तर नक्कीच 40 आतमध्ये थांबू शकेल टीम उमसाई सरवली. आणि जर या षटकामध्ये 10 पेक्षा जास्त धावा आल्या तर एक मोठी टोटल आपल्याला पाहायला मिळेल. चिरोबा वाशेरे, एमडी भादवड आणि चालू सामन्यातील विजेता संघ या 3 टीम मध्ये यानंतर ड्रॉ होईल. तर चालू सामन्यातील दोन्ही कॅप्टन सध्या बिझी आहेत, एक कोणतरी कॅप्टन मॅच झाल्यानंतर वर येईल. मग जे 2 संघ आहेत त्या टीमच्या कॅप्टननी येऊन थांबायचं मंचकावरती. चिरोबा वाशेरे आणि एमडी भादवड जे कॅप्टन या ड्रॉ होईल, कारण दोन्ही टीमचे 12th मॅन इथे उपस्थित आहेत आणि रात्रीचं क्रिकेट आपल्याकडे वेळ कमी आहे, त्याच्यामुळे आपल्याला सगळा वेळ आहे ना तो वाचवावा लागेल. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती. निखिल पहिलाच बॉल निखिलचा, विकेट मिळू शकते आणि यस विकेट मिळती अक्षय भोईरची. 3रा धक्का लागतोय टीम गोरसईला आणि 500 प्राईज निखिल चौधरीच्या खात्यामध्ये देखील ऍड होईल जे लावलं गेलं हर्षवर्धन चौधरी यांच्या माध्यमातून. वाशेरेचे कॅप्टन आलेत महेंद्र मागे. हा चेहरा जरी पाहिला तरी एक धबधबा निर्माण होतो. आणि दुसऱ्या बाजूला भादवड
प्रवीणने कॅच घेतली त्याच्यासाठी देखील 500 प्राइज हर्षवर्धन चौधरी यांच्याकडनं। आज हर्षवर्धन शेठ चौधरी म्हणावं लागेल, प्रत्येक गोष्टीसाठी प्राइज त्यांच्या माध्यमातून इथे लावलं गेलं। टीमची टोटल एकने पुढे सरकते, 10 फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील, तर म्हणजेच 32 धावा। चांगलं कमबॅक करते टीमची टोटल 32। प्रवीणने घेतला होता तो झेल, ज्यावेळी अक्षय भोईर बाद झाले होते। सरावाना तुम्हाला बगड बनवतो, दुःख तुम्हाला माणूस बनवतं, अपयश तुम्हाला विनम्रता शिकवतं आणि यश तुमच्या व्यक्तिमत्वाला चमक देते, परंतु फक्त विश्वासना तुम्हाला पुढे चालण्याची प्रेरणा देते। मागच्या मॅचमध्ये अपयश आलं, बॉलर निखिलला या मॅचमध्ये दाखवलं, त्याच्यावरती विश्वास अवि चौधरी, सागर भोईर या सगळ्या खेळाडूंनी, आणि अगदी त्या विश्वासाला जपत असताना बॉलिंग करतोय। बॉलिंग ट्रॅकवरती सरवलीचा युवा उदयोन्मुख खेळाडू निखिल चौधरी, 3 चेंडू अजूनही शिल्लक आणि धाव फलक थांबलं 32 वरती। स्ट्रायकर एंडला बासमाना, गेम चेंजर पंकज, पंकजच्या बॅट मधून हा फटका, हा फोल्डर आहेत, रनआउटची संधी असेल आणि थ्रो चांगला आलाय, बासमाना आउट होईल, पंकज भोईर लागेल हा धक्का, टीम गोरसईला 4 हे सांघिक यश होतं। रनआउटच्या स्वरूपात बाद झालेत बासमन पंकज, कारण हवी होती स्ट्राईक बासमन संकेतला आणि पायचन न्यू बासमन कोण इंटर होईल मैदानाच्या आतमध्ये, तो पंधरा इक्विटीच्या माध्यमातून एक संगीत। बस खरं तर छत्रपती शिवाजी महाराज की हा शब्द कानावरती पडला, ज्याच्या तोंडून जय हा आवाज बाहेर पडतो तो मराठी। एक सिंगल टीमच्या टोटलमध्ये 8 होईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, थ्रो खराब आणि 2 धावा देखील झालेत पूर्ण, धावसंख्या 2 ने पुढे सरकत असताना टीमची टोटल धाव फलकावरती आपण पाहू शकाल, आतापर्यंत झालेत त्या म्हणजे 34 धावा, 35 धावा या षटकामध्ये, आतामध्ये खर्च झाले 4। अंतिम बॉल इथे शिल्लक आहे, काय कम बॅक केलं निखिलनं, मॅचमध्ये पूर्णपणे परत आणलंय, ते म्हणजेच टीम उमसई सरवलीला, आणि हा चेंडू अतिशय सुंदर आहे, निघून जाईल यष्टी रक्षकाच्या हातामध्ये, मेल एक सफलता, नी काय बॉलिंग केली निखिलनं, म्हणूनच आपण म्हणालो ना की काही क्षणा अगोदर त्याला मिळालं होतं अपयश, भरपूर सारा धावा त्यानं पहिल्या मॅचमध्ये खर्च केल्या, खरं तर त्या पराभवाच्या कारण देखील ठरल्या असत्या टीम सरवलीसाठी। मध्ये त्याच निखिलला सांगितलं की उजळणारी प्रत्येक सकाळ तुम्हाला 2 पर्याय देऊन जाते, एक तर झोपून स्वप्न पाहत राहा किंवा उठून त्या स्वप्नांचा पाठलाग करा, पर्याय आपणच निवडायचा असतो, पाणी धावतं म्हणून त्याला मार्ग सापडतो, त्याचप्रमाणे जो प्रयत्न करतो त्याला यशाची वाट देखील सापडते आणि ती सापडली या मॅचमध्ये बॉलर निखिल चौधरीला। यानंतर आपण वळतो ड्रॉ कडे, आणि तो ड्रॉ केला जाईल लगेच काही क्षणामध्ये मंचावरती, योगेश पाटील यांच्याकडे आपण वळणार आहोत। आता मॅच ज्यावेळी सुरू होईल त्यावेळी आपण ऐकूयात अजय घरत यांना, असं म्हटलं जातं ना शब्द बोलताना शब्दाला धार नको तर आधार असला पाहिजे, कारण धार असलेले शब्द मन कापतात आणि आधार असलेले शब्द मन जिंकतात, आणि अगदी आपल्या शब्दांचे मी म्हणेल वाणीना ज्यांनी अनेकांची मनं जिंकली, शब्दांचे जादूगार अजय घर त्यांना इन्व्हाइट करतो मायक्रोफोन वरती। तत्पुरते आपण या ठिकाणी लकी ड्रॉचा कार्यक्रम करत आहोत, 3 संघांची नावं असतील, चिरोबासफोड वाशेरे, एमडीसफोड भादवड आणि विजेता संघ, असं हे 3 ड्रॉवर आपण 3 संघांची नावं इथे मात्र पाहणार आहोत। आणि या लकी ड्रॉसाठी मी विनंती करेना
ओमसाई अमने लोणार क्रिकेट असोसिएशन अध्यक्ष सरमणे एमडी साहब ने की अपन अपने शुभ हस्ते अपन तर बेटा लक्षात ठेवायचं आहे तीन चिट्ठ्या असतील त्या चिट्ठीमधून एक चिट्ठी तुला उचलायची आहे आणि जी चिट्ठी असेल ती आजच्या दिवसाच्या क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश करेल ज्या दोन चिट्ठीवर त्या संघाची नावं असतील त्या दोन संघामध्ये पुढचा सामना असणार आहे तर पाहूया या चिट्ठीमध्ये कोणत्या संघाचं नाव दडलेलं आहे आणि या चिट्ठीवर नाव आहे विजयी संघ म्हणजे पुढील जो सामना असेल चेरोबा स्फोट वाश्चर्य विरुद्ध एमडी स्फोट भादवड आणि दोन्ही संघामध्ये लगेच आपण नाण्यापैकी सुद्धा करणार आहोत तर नक्कीच आपण शॉर्टकट मध्ये या ठिकाणी मात्र नाण्यापैकी करणार आहोत या दोन्ही संघाच्या माध्यमातून आणि ही नाण्यापैकीसाठी मी इन्व्हाइट करतोय सर्वांनी एमडी साहेबांना की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे आणि सर्वांनी हर्षवर्धन चौधरी यांना विनंती आहे की आपण सुद्धा यायचं आहे आपल्या शुभ हस्ते आपण या दोन संघामध्ये नाणेफेक करणार आहोत आजच्या रात्रीतील हा सेकंड लास्ट मॅच एमडी स्फोट भादवड विरुद्ध चेरोबा स्फोट वाशेरे सर्वांनी एमडी आणि हर्षवर्धन चौधरी यांच्या शुभ हस्ते आपण ही नाणेफेक करणार आहोत तर दोन्ही कॅप्टनला मात्र नाण्याची माहिती आहे करिश ओके चार षटकांची ही मॅच तर करिश मात्र कॉल करतायत वेग एंटरप्राइजेस असं त्यांचं म्हणणं आहे परंतु आलेला आहे मावली स्फोट तर हे नाणं जात आहे चेरोबा स्फोट वाशेरे संघाच्या बाजूने तर हर्षवर्धन चौधरी यांना विनंती आहे की आपण विनिंग संघाच्या कॅप्टनला ही सुंदर ट्रॉफीज द्यायची आहे येगुश केणे स्पॉन्सर तर महेंद्र आपल्याकडे वेल कमी आहे फक्त आपण डिसेज आम्हाला कळवायचा आहे ओके दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा चेरोबा स्फोट वाशेरे वन द टॉस इलेक्टेड बॅट फर्स्ट अगेन्स्ट एमडी स्फोट भादवड ओ टू यू कॉमेंट्री बॉक्स बहुत बहुत शुक्रिया योगी एंड ओमकार खेल की शुरुआत पहला ओवर लेकर अमोल पहली गेंद अल्पेश के लिए पुल कर दिया है खूबसूरती के साथ गेंद जा रही है स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर चार रन बहुत ही दमदार शुरुआत ओम साई सरवली टीम की फिर 36 का टारगेट है ओम साई सरवली टीम के सामने ये मुकाबला जीतने के लिए क्या कमाल की वापसी की है इस मैच में सरवली टीम के गेंदबाजों ने पहले ओवर में गौर से ही ए टीम का स्कोर 17 था उसमें दो रन पेनल्टी के भी ऐड हुए थे यानी कि 19 रन पहले ओवर के बाद स्कोर था लेकिन आखिर के तीन ओवर्स में पावर प्ले के बाद बहुत ही सटीक लाइन और लेंथ पर बॉलिंग की सागर परेश और निखिल ने और केवल 16 रन खर्च किए तीन ओवर में इस बार तेज़ गेंद लेकिन दिशा खराब गेंद की दशा भी खराब गेंद चली गई डिक्लेयर जोन में दो रन तोहफे के रूप में सरवली के बल्लेबाजों के लिए मौका है चौकों और छक्कों की हैट्रिक के लिए 500 रुपयों का कैश प्राइज उनको दिया जाएगा मिस्टर हर्षवर्धन चौधरी साहब की ओर से और साथ में मिस्टर भरत जोशी साहब की ओर से भी 500 रुपयों का कैश प्राइज ड्राइव करना चाहते थे इस बार नीची रही गेंद विकेट कीपर से रुकी तो नहीं थी लेकिन अच्छी रिकवरी ओहो ओवर थ्रो और अब जाकर एक रन पूरा करते हुए बल्लेबाज क्या बात है शेयर मार्केट काफी गर्म होता जा रहा है मौसम ठंडा है तीन लगातार चौके या फिर तीन लगातार छक्कों के लिए युवराज पैकर्स की ओर से 2100 रुपयों का कैश प्राइज
एक रन से स्कोर आगे बढ़ता हुआ सात पर पहुंच चुका है। 36 का टारगेट चार ओवर्स में, यानी कि 9 रन प्रति ओवर के हिसाब से रन्स बनाने की चुनौती। वैसे देखने में आसान लगता है, लेकिन यहाँ पर उतना आसान काम है नहीं। इस बार कदमों का इस्तेमाल पुल कर दिया है, हवा में गेंद, फील्डर गेंद के नीचे आ गए थे लेकिन कैच नहीं कर पाए, कैच ड्रॉप हुआ है और ये बहुत भारी पड़ सकता है। संदेश भोईर का कैच छूटा है, 2 रन पूरे। संदेश भोईर जो एक गिफ्टेड स्ट्रोक प्लेयर है, जब भी वो बैटिंग करते हैं तो उनके शॉट्स देखते ही बनते हैं, बहुत ताकत से नहीं खेलते हैं, टाइमिंग लाजवाब होती है। सन्नी भोईर और मयूर भोईर की ओर से संदेश के लिए हर सिक्स के लिए 2000 रुपये का कैश प्राइज। यहाँ पर एक चार्टर्ड अकाउंटेंट बुलाना पड़ेगा मेरे ख्याल से हिसाब रखने के लिए। देखिए एक और खूबसूरत शॉट, इस बार गेंद को निकाला है डीप मिड विकेट पर, फील्डर मौजूद है वहां पर, दूसरी की कोशिश और थ्रो पर ही दूसरा रन दौड़कर पूरा कर लिया है। बहुत ही बढ़िया तालमेल और गेंद डिक्लेयर जोन में भी जाती हुई, ओवर थ्रो के जरिए एक और रन मिलेगा, यानी कि कुल मिलाकर 3 रन इस गेंद पर। देखना एम्पायर का कंफर्मेशन क्या आता है, कितने रन मिलेंगे, 3 रन शायद। गोरसई के खिलाड़ी अपील कर रहे हैं कि बल्लेबाज से टकराने के बाद गेंद चली गई है डिक्लेयर जोन में, लेकिन अंपायर ने 3 रन घोषित किए हैं। देखिए केवल कैप्टन बात करेगा, अंपायर से सिर्फ कैप्टन बात करेगा, फील्डर्स को अपनी जगह पर जाना है। आप देख रहे हैं इस समय विवेक एंटरप्राइजेस कप 2021 आमने। 3 रन इस गेंद पर, स्कोर 10 पर पहुंच चुका है, डबल फिगर्स में तो पहुंच गया है, 12 पर टोटल पहुंच चुका है, इससे पहले 9 रन थे, ये 3 रन ऐड हुए हैं। तो बहुत अच्छी शुरुआत की है दोनों भी सलामी बल्लेबाजों ने। पहली गेंद पर चौका लगाया था अल्पेश ने 5 पर बैटिंग करते हुए, संदेश भी 5 पर बैटिंग करते हुए, 2-2 गेंदों का सामना किया है दोनों ने भी। और इस बार लाजवाब शॉट सीधे बैट से डाउन द ग्राउंड, सीधे बाउंड्री लाइन पर 6 रन। संदेश का जो कैच छोटा है वो बहुत महंगा पड़ सकता है, क्योंकि संदेश एक जबरदस्त स्ट्रोक प्लेयर है, एफर्टलेस शॉट्स होते हैं उनके, ज़्यादा ताकत का इस्तेमाल नहीं करते हैं, छोटे कद के खिलाड़ी है लेकिन उच्च कोटि के बल्लेबाज है, उनका क्लास काफ़ी बड़ा है। और बहुत आसानी से उन्होंने लॉफ्टेड ऑन ड्राइव खेला था, मिड ऑन के ऊपर से सीधे लॉन्ग ऑन बाउंड्री के बाहर निकाल दिया गया इनको 6 रनों के लिए। गोरसई ए टीम कहीं ना कहीं अब संकट में, धीमी गति की गेंद पुल कर दिया उसको गैप में, फील्डर है पीछे लेकिन नहीं पहुंच पाएंगे, गेंद सीमा रेखा के बाहर, 4 रन।
खेल जब रुका था तो स्कोर हुआ था 24 रन। खेल की फिर से शुरुआत होती हुई, सूरज चले दाहिने हाथ से और द विकेट। इस बार अल्पेश के लिए यह गेंद हल्के हाथों से टर्न कर दिया है, ऑन साइड में केवल दिशा दिखाई है डिप स्क्वायर लेग की तरफ। दूसरे का प्रयास करते हुए बैट्समैन, तेज दौड़, बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में और दो रन पूरे। ओम साई सरवली टीम जीत की तरफ बढ़ती हुई, स्कोर 26 हो चुका है, कोई भी विकेट नहीं गिरा है और अब केवल 10 रनों की आवश्यकता है जीतने के लिए और कुल मिलाकर 15 गेंदे शेष है। बहुत ही शानदार बल्लेबाजी करते हुए अल्पेश और संदेश, इस बार हल्के हाथों से ड्राइव किया है बिल्कुल गैप में, लेकिन डीप कवर में खिलाड़ी तैनात है, एक रन जरूर मिलेगा। बहुत ही सूझबूझ भरी बल्लेबाजी अल्पेश द्वारा, जानते हैं कि गेंदे ज़्यादा है, रन्स कम बनाने हैं, सिंगल डबल से भी काम बन सकता है, जो काम सुई से हो सकता है उसके लिए तलवार की क्या आवश्यकता। इसी सोच के साथ अल्पेश बैटिंग करते हुए, एक और अच्छा शॉट, गेंद को आने दिया था और हल्के हाथों से केवल ढकेला था कवर पॉइंट की तरफ, एक रन। बहुत ही बढ़िया बैटिंग, विकेट नहीं मिला है अभी तक गुरसई एक ही गेंदबाजों को। टारगेट 36 का है और रन संख्या है इस समय 28, मात्र 8 रन चाहिए जीतने के लिए सरवली टीम को। इस बार टर्न किया है शॉर्ट मिड विकेट पर, गलती और मिलेगा सिंगल। तो गेंदबाज भी ज़्यादा प्रभाव नहीं छोड़ पाए हैं पहले दो ओवर के खेल में और फील्डर्स का भी उतना अच्छा साथ नहीं मिला है। संदेश का जो कैच छुटा है वो बहुत ही महंगा साबित हुआ है अभी तक के खेल में। दो ओवर की समाप्ति हो चुकी है, ओम साई सरवली टीम का स्कोर 29 रन बगैर नुकसान के। बचे हुए दो ओवर्स में केवल 7 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए सरवली टीम को। इसके बाद एक और बड़ा मुकाबला देखना मत भूलिएगा, MD स्पोर्ट्स भादवड़ और चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे के बीच में। अगले मैच का टॉस जीता है चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे टीम के कैप्टन ने, पहले बैटिंग करने का निर्णय लिया है। अभी तक दो टीमें इस टूर्नामेंट के सेमीफाइनल में पहुंच चुकी है। पहले दिन के खेल में विजेता रही थी जय बजरंग भावाले ए टीम और कल के रात की विजेता टीम रही थी यज्ञिका स्पोर्ट्स आमने। आज देखना है कि तीसरी कौन सी टीम होती है जो सेमीफाइनल में पहुंचेगी। पवन की गेंद हवा में खेला, मिड ऑन पर पाए गए, आसान सा कैच, पहले विकेट का पतन होता हुआ अल्पेश लौटते हुए पेवेलियन की राह पर। इस मैच में गोरसई टीम की रणनीति थोड़ी सी बदली भी नज़र आई है और उसके चलते भी कहीं ना कहीं गोरसई ये टीम थोड़ी बैकफुट पर है इस समय। हालांकि खेल है क्रिकेट का, माना निश्चितताओं से भरा हुआ खेल है क्रिकेट का, कभी भी कुछ भी हो सकता है, लेकिन पलड़ा काफ़ी भारी हो गया है इस मैच में ओम साई सरवली टीम का। अल्पेश ने आउट होने से पहले 10 रनों का योगदान दिया, नए बैट्समैन हार्ड हिटर मोनिश क्रीज पर। 11 गेंदे शेष है जीतने के लिए, केवल 7 रनों की ज़रूरत। एक शॉर्ट मिड विकेट कैचिंग पोजीशन में, वहाँ पर खुद सूरज के नहीं खड़े हैं। एक्स्ट्रा कवर थोड़ा सा सर्कल के अंदर है, पॉइंट को भी थोड़ा अंदर लाया गया है, कवर में एक और खिलाड़ी। सिंगल बचाने की कोशिश करनी होगी गेंदबाज को। बढ़िया गेंद थी इस बार, उछाल लेती हुई गेंद, लेकिन उतने ही खूबसूरती के साथ उसको खेला है। गेंद को आने दिया, थोड़ा सा बैकफुट पर चले गए, बैट का फेस खोला, बैकवर्ड ऑफ द पॉइंट दिशा दिखाई और एक रन पूरा किया मोनिश ने। मोनिश को भी पता है कि अब बड़े शॉट्स की आवश्यकता नहीं है, नहीं तो आमतौर पर मोनिश पहली गेंद से शुरू हो जाते हैं, तगड़े प्रहार करना पसंद करते हैं गेंद पर, खतरनाक बैट्समैन है। पवन एक ऐसे बॉलर जो ज़रूर क्षमता रखते हैं कि यहाँ से भी बल्लेबाजों को तंग कर सकते हैं और विकेट निकाल सकते हैं। इस बार अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, गेंद लगी शरीर पर, बढ़िया फील्डिंग फॉलो थ्रू में, कोई रन नहीं। डॉट गेंद की समाप्ति होती हुई, मैच में रोचकता जरूर है, भले ही पलड़ा थोड़ा सा भारी नजर आ रहा है ओम साई सरवली टीम का, लेकिन गोरसई ए टीम सामने है, आसानी से तो घुटने टेकने वाली ये टीम नहीं है। स्कोर 30 पर रुका हुआ है, 6 रनों की ज़रूरत है मैच को जीतने के लिए बची हुई 9 गेंदों में, 9 गेंदे और 6 रन। कल रात का अंतिम मैच दर्शक भूले नहीं होंगे, 3 ओवर में 11 का टारगेट था, उसके बावजूद भी वो 11 रन काफ़ी मुश्किल नज़र आ रहे थे। हालांकि रन चेज हुए, लेकिन दो गेंदे रहते हुए वो रन चेज हुए थे। ओ, इस बार स्विंग एंड मिस, एक और डॉट गेंद,
दबाव बनता हुआ बल्लेबाज संदेश पर, लगातार दो डॉट गेंदे खेल चुके हैं। यही क्रिकेट की खूबसूरती है, कब क्या हो जाए कहना ही मुश्किल है, और इसीलिए इतने सारे दर्शक इस खेल को प्यार करते हैं। बहुत अच्छी मात्रा में दर्शक मैदान के इर्द गिर्द मौजूद है, लेकिन दर्शकों से रिक्वेस्ट है कि मास्क का इस्तेमाल करें और उचित दूरी आपस में बनाए रखें। दूरी जिस्मों में होनी चाहिए, दिलों में नहीं। अगली गेंद दाहिने हाथ से ओवर द विकेट, इस बार अतिरिक्त उछाल वाइड की मांग कर रहे बैट्समैन, लेकिन बल्लेबाज से रिक्वेस्ट है कि अंपायर की तरफ इशारा नहीं करना है। वन फॉर द ओवर का इशारा, गजब की गेंदबाजी करते हुए अंडर प्रेशर पवन केने, पवन मात्रे, माफ कीजिएगा पवन मात्रे, इनका सरनेम मात्रे है। और हाल ही में उन्होंने एक बाइक जीता है अपने जबरदस्त बॉलिंग के प्रदर्शन पर, तोंड्रे के टूर्नामेंट में उनको बेस्ट बॉलर का पुरस्कार मिला था, बाइक मिला था, तो कोई मामूली बॉलर तो है नहीं, और वो साबित भी कर दिया एक बार फिर से पवन मात्रे ने। 7 गेंदे अब शेष है, जीतने के लिए 6 रन चाहिए, 2 ओवर में मात्र 7 रन चाहिए थे, इस ओवर में सिर्फ 1 रन 5 गेंदों पर खर्च किया है पवन ने। और अब गौरसई ए टीम के दर्शकों को लगने लगा होगा कि ये मैच वो भी जीत सकते हैं। ड्राइव करना चाहते थे, फिर से चूक गए, केवल हवा हवाई स्ट्रोक। मैंने सोशल डिस्टेंस की बात की थी, लेकिन अब गेंद और बल्ले के बीच में सोशल डिस्टेंस हमें देखने को मिला है। लगातार 4 डॉट गेंदे, वो भी संदेश भोईर जैसे एक उच्च कोटि के बल्लेबाज के सामने, कमाल की गेंदबाजी। ओवर समाप्त होता हुआ तीसरा, ओम साई सरवली टीम का स्कोर 30 रन 1 विकेट के नुकसान पर, 6 गेंदे शेष है, 6 रनों की जरूरत। व्हाट अ मैच। पंकज अपने बॉलिंग मार्क पर तैयार नजर आते हुए, पंकज भोईर ऐसी सिचुएशन में कई बार बॉलिंग कर चुके हैं। पंकज की ये खासियत है, चाहे गौरसई टीम रन डिफेंड करे या फिर रन चेज करे, आखिर में पंकज ज़्यादा नज़र आते हैं। जब चेज करती है गौरसई ये टीम, तो आखिरी ओवर में पंकज हमें ज़्यादा देखने को मिलते हैं बैटिंग करते हुए, और जब डिफेंड करने की बारी होती है तब भी आखिरी ओवर में पंकज के कंधों पर जिम्मेदारी होती है। तो ये क्रूशल सिचुएशन के खिलाड़ी है, जितना ज़्यादा दबाव होता है उतना अच्छा प्रदर्शन करना जानते हैं। भले ही मैच कोई भी क्यों ना जीते, लेकिन जिस तरह से वापसी की है गौरसई ए टीम ने वो काबिले तारीफ है। पवन की जितनी भी सराहना की जाए उतनी कम। शानदार गेंदबाजी की पवन मात्रे ने, सिर्फ 1 रन खर्च किया और 1 विकेट प्राप्त किया। स्ट्राइक मोनिश के पास, 1 पर बैटिंग करते हुए, 6 गेंदे शेष है, 6 रनों की ज़रूरत। ऑन साइड में एक खिलाड़ी है फॉरवर्ड स्क्वेयर लेग पर, एक मिडॉन है और बाकी के खिलाड़ी बाउंड्री पर। ऊंचा उठा दिया है तारामंडल में मैक्सिमम, 6 रनों के साथ ही मैच फिनिश। ओम साई सरवली टीम ने यह मुकाबला जीत लिया। चौधरी साहब की ओर से 500